प्रभाकर शिंदे आहेत गटनेते भाजपचे, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया. प्रभाकरजी, यशवंत जाधव यांच्या घरी ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचल्याचं कळतंय, आयटीची रेड आहे का ईडीचा छापा, याबाबत थोडा अजून संभ्रम आहे, काही काळामध्ये हेही पुढे येईल, मात्र काय प्रतिक्रिया आपली आहे यशवंत जाधवांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचल्यात? असं आहे, आयकर खात्याची नोटीस ही माझ्या माहितीप्रमाणे 6 महिन्यापूर्वीच त्यांना मिळालेली होती आणि त्या अंतर्गत ही चौकशी असेल याचं कारण अगोदर नोटीस दिलेली आहे, त्या नोटीसी अंतर्गतच ही चौकशी असेल अशी माझी प्रतिक्रिया आहे. केंद्रीय तपास यंत्रणा नियमाप्रमाणे जे काय असेल, नियमाप्रमाणे जे काय होईल ते करतील. बर, पण गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत जे काही घोटाळे समोर येत आहेत त्याचा हा सगळा परिपाक आहे अशी आत्ताच प्रतिक्रिया अमित साटम भाजपच्या आमदारांनी आपल्या आमदारांनी दिलेली आहे, तर तुमची काय यावर प्रतिक्रिया आहे? नाही, ते तर स्वाभाविकच आहे, मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये कोणतीही पारदर्शकता नाही, रस्त्यापासून गटारापासून सगळ्या प्रकरणांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे आणि भारतीय जनता पक्षाने हा भ्रष्टाचार वेळोवेळी सभागृहात मांडलेला आहे, पण सभागृहात या भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यानंतर सुद्धा अनेक प्रस्ताव हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि समाजवादीला सोबत घेऊन बहुमताने पास केलेले जातात, अनेक प्रकरणे ही भारतीय जनता पक्षाने न्यायालयात सुद्धा नेलेली आहेत, पण मुंबई महानगरपालिकेतला अव्याहतपणे चालणारा भ्रष्टाचार आणि मुंबईतल्या करदात्यांच्या निधीची उधळपट्टी हे विषय सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. ठीक, धन्यवाद प्रभाकरजी. झी 24 तासला आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. प्रभाकर शिंदे आपल्या बरोबर होते, भाजपचे गटनेते, आणि आयकर खात्याची ही नोटीस असावी असं त्यांनी म्हटलंय. 6 महिन्यांपूर्वीच यशवंत जाधव यांना आयकर खात्यानं ही नोटीस दिली होती आणि त्यानुसार ही पुढची कार्यवाही आहे, कारवाई आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे 24 तास.